राहता येथे वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान आणि साहित्य वाटप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समिती सभापती हिराबाई कातोरे, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, विभागीय कृषी अधीक्षक बाळासाहेब मुसमाडे, तहसीलदार माणिक आहेर, नायब तहसीलदार राहुल कोताडे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तालुक्यातील सरपंच आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार विखे पाटलांनी निलवंडी प्रश्नी राजकारण करून उलट विखे कुटुंबियांवर टीका करणाऱ्या नेत्यांचा खरपूसपणे समाचार घेतला. ते म्हणाले की निलवंडे कालव्याचा निधीचा प्रश्न मार्गी लागला असून शिर्डी संस्थांकडून शासनानं या कामासाठी 500 कोटी मंजूर केले. पहिला हप्ता 125 कोटी रुपये मिळाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. 2019 कामे पुरे होतील. मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांचे मोठे योगदान या कामी लाभल्याचं त्यांनी सांगितलं. मी 500 कोटींची मागणी केली तेव्हा वरच्या भागातील नेत्यांनी माझी टिंगल केली. आता मिळाल्यानंतर साधे आभार मानायची त्यांची दानत नाही. आता चिंता निलवंडेच्या पाण्याची नसून निलवंडे कृती समितीची चिंता आहे, कारण त्यांच्या दुकानदारे आता बंद होणार आहेत, असा टोला त्यांनी लगावला. खासदार बाळासाहेब विखे यांनी नदीजोड प्रकल्पासाठी मोठे कष्ट घेतले. पाणी आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, मात्र आमच्याच सरकारमधील झारीचे शुक्राचार्य आणि काही मंत्र्यांनी आणि त्यांच्या चमच्यांनी विरोध करून साहेबांना बदनाम केलं. या सरकारने नदीजोड प्रकल्प हाती घेतला, लवकरच त्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळणार आहे. मतदारसंघातील सर्व रस्त्यांसाठी 42 कोटींचा निधी मंजूर झाला. लवकरच तालुक्यातील रस्त्यांची कामं सुरू होतील. शिर्डी बायपास सुरू झाल्यामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी संपली असल्याचं त्यांनी सांगत बायपासमुळे परिसरातील गावांचाही व्यवसाय वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषद, कृषी विभाग, त्याचबरोबर शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेपासून इतर सर्व योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप व त्याचं साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपले वीरभद्र महाराजांच्या आशीर्वादानं त्या मंदिराच्या परिसरामध्ये त्या पटांगणात आज त्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज राज्याचा जर विचार केला, जिल्ह्याचा सोडा पण राज्याचा जर विचार केला, तर मला असं वाटतं की या सगळ्या कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपला शिर्डी मतदारसंघ राज्याचा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. इतका संवेदनशील अशा प्रकारचा कारभार जर त्या त्या ठिकाणी सरकारी यंत्रणा करत असेल तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची? परंतु आपला मतदारसंघ त्याला अपवाद आहे. कधी आपल्या मोर्चे कधी काढावं लागेल नाही. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी कोणा कधी तुम्हाला तहसील कार्यालयावर किंवा प्रांतांच्या कार्यालयावर आमदारांच्या घरावर मोर्चा काढायची वेळ आली नाही. कारण स्वतंत्र यंत्रणा आपण राबवतो. आणि त्या यंत्रणेद्वारे जो या मतदारसंघातील मतदारांचा आशीर्वाद मला सलग 25 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, जो विश्वास तुम्ही तो माझ्यावर सातत्याने व्यक्त केला, त्या विश्वासाला सार्थक राहण्याचंच काम किंवा आपण दाखवलेला जो विश्वास आहे त्याला कुठे तडा जाणार नाही. यासाठी सातत्याने मी काम करत आलेलो आहे. म्हणूनच त्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद होता, म्हणूनच तुमच्या सारख्यांचा मग राज्याचा विरोधी पक्ष नेते पण त्यामुळे मला या ठिकाणी मिळालं. तो जे आदरणीय खासदार साहेबांच्या मनात होत, तुमच्या असंख्य लोकांच्या मनात आहे की निळवंडचं पाणी या जिल्ह्यात भागायला मिळालं पाहिजे. मी ज्यावेळी 500 कोटी रुपये देतो म्हणून घोषणा केली, लोकांनी माझी टिंगल करायचा प्रयत्न केला. काही लोकांनी आपल्याकडे सुपारा घेतलेला. आपण काही लोकांनी केली, आमच्या वरच्या भागाच्या पुढाऱ्यांनी केली. पहिला हप्ता रिलीज केला आणि तुमच्या दानात असेल तर किमान आता आमचा आभार तर माना.
मला असं वाटत होतं की आम्ही धाबा मारतो. 158 कोटी बजेटला आहे आणि 125 कोटी संस्थांचे. 125 कोटी पहिल्या 6 महिन्यात जर काम केलं, आणखीन पुढचे 125 कोटी लगेच तर 500 कोटी साहेबा संस्थान मिळणार आहे. आज 400 कोटीचं 500 कोटीचं टेंडर ह्या वर्षी आणि 600-700 कोटीचं पुढच्या वर्षी, असे 1200-1300 कोटीमध्ये आपली जी कल्पना आहे 2019 पर्यंत हे कालव्याचं काम पूर्ण करून पाणी आणायचं, हे वीरभद्राच्या आशीर्वादानं मला वाटतं ती परमेश्वर मला निश्चित ताकद देईल आणि ते स्वप्न आपलं पूर्ण करून दाखवणार. यावेळी विविध योजनांचे नामदार विखे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. तसेच कृषी साहित्य, ट्रॅक्टर, कडबाकोटी, मुलींना सायकली, शिलाई मशीन, गॅस, शेती अवजारे, तसेच अपघात विमा धनादेश आणि संजय गांधी योजना मंजुरीपत्र, घरकुल मंजुरीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं लाभार्थी शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एसएन मीडिया, राहता.